रोज रोज तेच भाजीचं खाऊन जर तुमच्या तोंडाला चव उरली नसेल तर आज एक मस्त फक्कड भेट घेऊन आलेली आहे आमच्या विदर्भातला, खास करून पूर्व विदर्भातला. खास करून म्हणाल तर भंडारा जिल्ह्याकडचा हा मेनू आहे. तुरीचं कडण किंवा तुरीच्या घोगऱ्या आणि कडण असा हा फक्कड भेद आहे. याच्यासमोर मटणची भाजीसुद्धा तुम्हाला फिकी वाटेल आणि बाकीचा भाजीपाला तुम्ही विसरून जाल. जवळपास महिन्यातून 5 वेळा तरी उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे हा भेद असतो. अत्यंत चविष्ट, तोंडाला चव आणणारा, बनवायला एकदम सोपा आहे, एकदम इझी रेसिपी आहे. तेवढंच हे तुरीचं कडण मस्त पौष्टिकसुद्धा आहे. उन्हाळ्यामध्ये चमचमीत काहीतरी भाजीचं हवं असतं, रस्सेदार हवं असतं, तेव्हा जेवण होतं नीट, नाहीतर नुसत्या सुक्या भाज्या खाव्या वाटत नाही. तर बघू शकता इथे मी आता कपाच्या मेजरमेंटनी साधारणतः 1.5 कप भरून तुरी घेत आहे. तुम्ही वाटीच्या प्रमाणाने, तुम्हाला जसं तुमच्या कुटुंबासाठी जेवढे सदस्य असतील त्याप्रमाणे इथे तुरी घेऊ शकता. वाढलेल्या तुरी असतात ज्या. आजकाल तुरीमध्ये सुद्धा वेगवेगळे वेरियंट येत आहेत, परंतु मी जी इथे घेतलेल्या एकदम लालसर आहे, अस्सल गावराणी तुरी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सरकारी म्हणजे थोड्याशा पांढुरक्या तुरीसुद्धा मिळून जातील. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या तुरी आणि मस्त चांगलं तुरी भिजतपर्यंत, वरपर्यंत पाणी येईल असं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत घालायचं. म्हणजे रात्री झोपताना तुम्ही ह्या तुरी भिजत घालून ठेवू शकता, म्हणजे सकाळी बनवायला, कडण बनवायला ह्या तुरी आपल्या रेडी होऊन राहतील. तर बघू शकता इथं तुरी मी भिजवून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा मी सकाळी उकडून बघितलं तर हे बघू शकता तुम्ही एकदम टम्म फुगून आलेले आहेत. सगळं पाणी या तुरींनी पिऊन टाकलेलं आहे, मस्त टम्म फुगलेले आहेत. आता पुन्हा याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि आता याला कुकरला, एक कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत याला थोडंसं उकडून घेऊया. रात्रभर तुरींना भिजवून ठेवलं होतं त्याच्यामुळे खूप जास्त याला कुकरमध्ये उकडत बसायचं गरज नाही. पाणी बघू शकता चांगलं वरपर्यंत 4 बोटं पाणी वर येईल एवढं पाणी तुम्हाला घालायचं आहे. कारण की उकडत असताना पाणी आटलं जातं आणि कडण्यासाठी पाणी उरणार नाही, म्हणून पाणी थोडंसं जास्तच घाला. कुकरचं झाकण लावा आणि 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या हाय फ्लेमवर काढून घ्या. गॅस बंद केल्यानंतर बघू शकता मस्त मौलुसलेशीत इथं तुरी उकडून तयार आहेत. आणि पाण्याचा कलर बघू शकता तुम्ही, सगळा जो अर्क असतो तुरींचा तो या पाण्यामध्ये उतरतो आणि हेच पाणी अत्यंत पौष्टिक पाणी आहे. आणि या पाण्याला न फेकता याचंच आपल्याला कडण बनवायचं आहे, म्हणजे याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे. एवढं चविष्ट आणि जबरदस्त हे लागतं, म्हणजे तुम्ही याच्यासमोर चांगल्या महागड्या आणि हॉटेलच्या भाज्या सध्या विसरून जाल, एवढं जबरदस्त हे तुरीचं कडण लागतं. चाळणीमध्ये तुरी टाकून अशा पाणी आणि तुरी आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण पहिल्यांदा तुरीचा उसळ बनवून घेऊया. काही ठिकाणी काय करतात ना, डायरेक्ट तुरी पाण्यासोबतच फोडणी घालतात, म्हणजे एकत्र करतात. पण इथे मी तुम्हाला पारंपरिक रेसिपी सांगणार आहे जी आमच्या लहानपणापासून आम्ही खात आलेली आहे. तुरीचं उसळ वेगळं करायचं आणि पाण्याला वेगळी फोडणी द्यायची. अत्यंत चविष्ट आणि मस्त असं हा असा बेत लागतो. तर बघू शकता थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जिरा मोहरी टाकली, अर्धा अर्धा चमचा, चांगलं तळतळलं की एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला. कढीपत्ता घाला, महत्त्वाचा आणि मस्ट आहे. त्याच्यानंतर हळद पावडर, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, अगदी थोडंसं इथे मी धनिया पावडर टाकलेलं आहे. आणि तुरी घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आलटून पालटून मस्त तुरीला इथं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बस तुरीचं उसळ आपलं इथं तयार आहे. हे नुसतं उसळ जर तुम्ही इथे जरी खाल ना तरी खूप चविष्ट असं हे उसळ लागतं आणि भातासोबत तर खूप अप्रतिम लागतं. आता इथे बघू शकता माझी कोथिंबीर टाकण्याची ही जी पद्धत आहे, याने एक मस्त आहे ना, कापलेल्या कोथिंबीरीपेक्षा अशा हाताने कुसकरून तुम्ही जर कोथिंबीर टाकली ना कोणत्या डिशमध्ये, वेगळाच फ्लेवर त्या कोथिंबीरचा तिथे उतरतो. उसळ रेडी आहे, चला आता पाण्याला फोडणी देऊन देऊया. त्या अगोदर आपल्याला कळण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं छोट्या चमच्याने 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. एक कांदा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला, थोडंसं खोबरं चांगलं मीडियम टू लोच्या फ्लेमच्या दरम्यान याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. खड्या मसाल्यामध्ये जर म्हणाल तर 1/2 चमचा मी ते जिरं घातलेलं आहे, 4-5 इथे मिरे, 1 लवंग आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे घातलेले आहे. 1 चमचा भरून धने घातलेले आहे, अगदी गावराने धने घातलेले आहे. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता या ठिकाणी ना धनिया पावडर घालण्यापेक्षा ना जे असे आपण अख्खे धने घालतो ना मसाल्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो रस्स्याला. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अदरकसुद्धा घातलेलं आहे. चांगलं याला परतून घेऊया. थोडंसं ब्राउनिश कलर आला या मसाल्याला. गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण याला आता चांगलं बारीक करून घेऊया. आता कळण्याला फोडणी द्यायसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तेल घालू शकता. थोडंसं जास्तच तेल घाला, कारण वर जर तर्री आली ना त्या रश्श्याला किंवा कळण्याला तर खायला एक वेगळीच मजा येते आणि वेगळा स्वाद येतो. तेल चांगलं गरम झालं की आपण वाटून ठेवलेलं मसाला घालायचा
आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही किंवा डार्क ब्राऊन तो मसाला चांगला व्यवस्थित तळला जात नाही, कढीपत्ता घालायचा आहे. इथे पण कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे, खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे रस्याला. मस्त फ्रेश कढीपत्ता घातलेला आहे, मसालासुद्धा छान डार्क ब्राऊन झालेला आहे. अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, 1.5 चमचा मी चांगलं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक असा लाल पिकलेला टोमॅटो घातलेला आहे मी ग्रेव्हीमध्ये, तोसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. थोडासा कोथिंबीर घालायची आपल्याला ग्रेव्हीमध्ये, त्याने एक चांगला फ्लेवर येईल. टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होत आले की जे तुरीचं आपण कळण बाजूला काढून ठेवलेलं होतं, म्हणजे जे तुरीचं उकळलेलं तुरीचं पाणी निघालेलं होतं, ते याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे. बघू शकता आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा तुम्हाला जसं घट्ट पाहिजे असेल तशी याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. शक्यतो याला पातळच ठेवा. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेवढं हे थंड होईल ना तेवढं ते घट्ट येतं. आणि रस्सा थोडासा जास्तच करायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला याच्यामध्ये पानगेसुद्धा घालायचे आहे, ज्याला आमच्या भंडारा साईडला लकमणेसुद्धा असं म्हणतात. तर अगोदरच कणिक मी भिजवून ठेवलेली होती, साधी कणिक भिजवायची, पोळ्याला भिजवतो तशी. मीठ नाही, तिखट नाही, काहीही घातलेलं नाही याच्यामध्ये. अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे, चांगलं मळून घ्यायचं तळ हातावर. त्याच्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं त्या लाटीला. आता हे जे पानगे असतात ना खूप चविष्ट लागतात रस्यामध्ये, रस्यामध्ये छान उकळू द्यायचे आणि मस्त गरमागरम त्यांचा आस्वाद घ्यायचा. अशी थोडीशी पोळी लाटली की चांगलं तेल लावून घ्यायचं, थोडंसं तिखट घालायचं, थोडंसं मीठ घालायचं. आता या ठिकाणी तुम्ही ना डायरेक्ट कणिक भिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून ते भिजवू शकता, पण त्याच्यापेक्षा असं जर तुम्ही लावून याला फोल्ड केलं ना असं चौकोन आणि मग लाटून जर ते त्याला टाकले ना आणि त्याला उकळल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो आणि चविष्ट असे ते पानगे लागतात. अगदी थोडंसं लाटून घ्यायचं, बस एवढी साईज आपल्याला इथे पानग्यांची ठेवायची आहे. तर बघू शकता इथं रसासुद्धा मस्त आपला उकळलेला आहे. आता चांगलं याला खडखड उकडी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये हे पानगे सोडायचे. खूप जास्त पानग्याची गर्दी करायची नाही, कारण काय होतात ना पाण्यात टाकल्यानं हे जसे जसे उकळतात ना तसे रस्सा पिऊन घेतात, म्हणजे रस्सा कमी होतो. त्याच्यामुळे रस्साही खाण्यासाठी राहिला पाहिजे आणि पानगेसुद्धा व्यवस्थित शिजले पाहिजे. याचा ताळमेळ चांगला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर जवळपास एवढ्या रस्स्यामध्ये मी 5 पानगे सोडलेले आहेत. मस्त गॅसची फ्लेम लो करायची आणि 10 ते 12 मिनिटापर्यंत या पानग्यांना छान खडखड शिजू द्यायचं. आणि इथे बघू शकतात बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्त चविष्ट पानगे तयार आहेत शिजून, रस्साही मस्त झणझणीत झालेला आहे, तुरीचं उसळही बनवून तयार आहेत. आणि हा जो फक्कड भेत आहे, मस्त गरमागरम भात तयार करा आणि भातासोबत याचा आस्वाद घ्या, खूप चविष्ट. याच्यासारखी दुसरी चवदार रेसिपी आजपर्यंत मी बघितलेली नाही. अगदी मटणच्या भाजीलाही लाजवेल असा हा तुरीचं कणण, घुगऱ्या आणि ही पानग्यांचं हा फक्कड भेत आहे. तर उन्हाळ्यामध्ये खास करून हा पूर्व विदर्भामध्ये बनवला जातो. पारंपरिक असा पदार्थ आहे, पौष्टिक असा पदार्थ आहे. नक्की या उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा आणि मला सांगा आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही. किंवा अशाच रेसिपी जर तुम्हाला बघायला आणखी आवडत असतील आमच्या पारंपरिक पूर्व विदर्भातल्या, तर तसंही कमेंट करून सांगा. पहिल्यांदाच चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ अजून पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एस टी मुवमेंटला. आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.